नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे एट सब्जेक्ट संस्कृत बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे ट्वेंटी ट्वेंटी आणि ट्वेंटी वन चौदावा धडा संवाद कौशल्य याच्यामध्ये दोन संवाद आहेत एक गृहिणी आणि शाकापण म्हणजेच गृहिणी आणि भाजी विक्रेत्याचा आहे आणि संपूर्ण ज्यांचं संस्कृत आहे त्यांना कार्यालय हा सुद्धा एक संवाद आहे संयुक्तवाल्यांना तो संवाद नाही आहे ठीक आहे पेज नंबर फॉर्टी सेवनवरच हा संवाद आहे कार्यालयचा कार्यालय म्हणजेच ऑफिस अशा प्रकारे तुमचं पेज दिसतंय ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांचं प्रविश्य प्रविष्य म्हणजेच काय प्रवेश करून आत प्रवेश करून हे एक लेबंत रूप आहे जे तुम्हाला नववीमध्ये त्वांत आणि लेबंत ही दोन रूपं तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला हे कळेल नक्की काय आहे प्रविश्य म्हणजेच प्रवेश करतो लिपिकह आणि सेवकह असे दोन व्यक्ती आहेत लिपिक म्हणजेच कारकून जो काही काम करतो ऑफिस मध्ये तो माणूस ऑफिसर असं सुद्धा पकडा आणि सेवक म्हणजे तिथे काम करणारा जो स्टाफ असतो बरोबर ज्याला आपण सेवक म्हणतो तर त्याला इथे तो सेवक आहे लिपिकः कह। लिपिकः आणि सेवक कह असे विसर्ग का, का लागलेले आहेत कारण ते दोघही देवः म्हणजेच पुल्लिंगी शब्द आहेत म्हणून लिपिकः आता लिपिक काय म्हणतो बघा संस्कृतमध्ये अरे सुरेश मम उत्पीटिकी उत्पीटिकायां सर्व विक अस्ति किमिदम अरे सुरेश हे संबोधन वापरलेलं आहे म्हणून आवाज देण्यासाठी वापरलेला आहे त्यामुळे सुरेशला इथे विसर्ग दिलेले नाही आहेत नाही तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक नावाला तर विसर्ग असतं जसं सेवकला आहे लिपिकला आहे मग सुरेशला का बरं नाही का नाही आहे तर अरे सुरेश अशी त्याला हाक मारलेली आहे आणि जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा आपण संबोधन विभक्ती वापरतो आणि ती फक्त हे देव अशी होते हे देवह अशी होत नाही आता तो आवाज देतो आहे त्या सेवकाला त्याचं नाव आहे सुरेश अरे सुरेश मम उत्पीटिकायाम म्हणजेच मम म्हणजे माझ्या उत्पीटिका म्हणजेच टेबलवर हां सप्तमी विभक्ती आहे इथे हां माला यामप्रमाणे उत्पीटिकायाम झालेलं आहे माझ्या टेबलवर सर्वम विकिर्णम असती सर्व विखुरलेलं आहे सर्व पसरलेलं आहे विकिर्ण म्हणजे पसरलेलं आहे स्प्रेड झालेलं आहे सगळं कि मिदम का बरं असं हे सगळं असं अस्थाव्यस्त का आहे कि मिदम कोणत्या कारणामुळे काय हे असं इथे आपण विचारतो तो तर सेवक म्हणतो किम अभवत काय झालं असं अभवत हा पास्ट टेन्स आहे जो तुम्हाला भाषा सूत्र चारमध्ये मध्ये शिकायचा आहे किम अभवत म्हणजेच काय काय झालं मेन धातू भव असं धातू आहे भव म्हणजे असणे होणे या अर्थाने आपल्याला घ्यायचं आहे तर लिपिक म्हणतो लेखनी अंकनी मापिका संचिका च स्वस्थाने न सांगती माझा पेन लेखनी म्हणजे माझा पेन अंकनी म्हणजे माझी पेन्सिल हां त्याच्यानंतर पट्टी मापिका म्हणजे आणि संचिका म्हणजे फाईल ज्याच्यामध्ये आपण सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवतो हो, त्या फाईल या सर्व स्वस्थाने न संत म्हणजे स्वतःच्या जागेवर नाही आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवर नाही आहेत ठीक आहे तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे भरपूर मुलाला च चमच्यातलं च म्हणतात तसं न म्हणता संस्कृतमध्ये तुम्ही च असा उच्चार करायचा आहे बोलताना च असा नाही च असा करायचा आहे च अर्थ काय होतो इथे आणि आणि हे आपण सगळं लिहून झाल्यावर शेवटी देतो हे संस्कृतमध्ये दे तुम्हाला माहित आहे तर त्यावर सेवक म्हणतो क्षम्यता म्हणजे मला क्षमा करा माफ करा इदानिम यच्छामी आत्ताच तुम्ही आणून देतो या सगळ्या गोष्टी इदानीम म्हणजेच आत्ताच नाव <coughs> आणि यच्छामी म्हणजेच देतो आत्ताच देतो तर लिपिक म्हणतो पुढे कर्गजानाम समूह <coughs> समूह अपि इतस्त अभवत कर्गज म्हणजेच कागद कागदांचा परत इथे सप्तमी वापरलेली आहे देवाना सॉरी कागदांचा षष्ठी वापरलेली आहे मग षष्ठी एक वचन देवचं नाम होतं म्हणून कर्गजचं नाम असं झालेलं आहे कागदांचा समूह हां बंडल पेपरचा जो बंडल आहे तो सुद्धा इकडे तिकडे पसरलेला आहे इतस्त अभवत म्हणजे इकडे तिकडे झालेला आहे अपियाचा अर्थ होतो सुद्धा कागदांचा बंडल सुद्धा किंवा कागदांचा संच सुद्धा इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेला आहे तर सेवक म्हणतो महोदय व्यजन वायूना कर्गजा हा इतस्त अभवन की महोदय सर व्यजन व्यजन म्हणजेच काय पंख्याच्या हवेमुळे वायू म्हणजे हवा पंख्याच्या हवेमुळे कागद आहेत जे अनेक वचन आहे का कर्गचा हा जे कागद आहे ते इकडे तिकडे पसरले असतील किंवा पसरलेत असं तो म्हणतो अभवन परत पास टेन्स आहे तर लिपिक म्हणतो मम लेखन पुस्तिका अपी अत्र नास्ती म्हणजे माझी जी लेखन पुस्तिका आहे माझी जी नोटबुक आहे ती सुद्धा इथे नाही आहे ती सुद्धा म्हणून इथे परत आलेलं आहे अत्र म्हणजे येथे आणि नास्ती म्हणजे नाही आहे माझी नोटबुकसुद्धा इथे नाही आहे तर सेवक त्यावर म्हणतो आम म्हणजे हो सा तू समीपे असती ती लेखन पुस्तिका तर माझ्याजवळ आहे सा का म्हटलेला आहे कारण लेखन पुस्तिका फिमेल वर्ड आहे म्हणून तिला आपण सा वापरले ती तर माझ्याजवळ आहे मम समीपे म्हणजे माझ्याजवळ माझ्या समीप आहे यह यह, यह याचा अर्थ काल यस्टरडे यह एव संगणके टंकनाथम भवान मय्यम अयच्छत म्हणजे काल तुम्ही संगणकावर म्हणजेच कम्प्युटरवर टंकनार्थम म्हणजेच टाईप करण्यासाठी भवान मय्यम अयच्छत तुम्हीच मला मय्यम म्हणजे मला दिली होती अयच्छत पास टेन्स परत हां म्हणजेच कम्प्युटरवर टाईप करण्यासाठी तुम्हीच ती मला काल दिली होती आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे जिथे अर्थम अर्थम असं लागतं ना टंकणार्थम पठनाथम तर त्याचा अर्थ ना कधी पण मराठीमध्ये साठी घ्यायचा असतो की टाईप करण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी असं तर लिपिक म्हणतो त्याला पण आठवतं तो लिपक लिपिक काय म्हणतो अस्तु अस्तु म्हणजे ठीक आहे ओके अधुना उत्पीटिकायां सर्वाणी उपकरणानी सम्यक स्थापय अधुना म्हणजे आता उत्पिटिकेवर म्हणजेच टेबलावर सर्वाणी उपकरणांनी सगळी जी काही उपकरणं आहेत ती काय कर तू व्यवस्थित सम्यक म्हणजेच नीटली व्यवस्थित स्थापय स्थापय म्हणजे परत व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत तिथे अरेंज करून ठेव नेक्स्ट अजून तो काम सांगतो की पुन्हा पुरण्या न्यूना पुनः पुरणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिफिल ठीक आहे सो so, त्या पुरणीमध्ये मसी न्यूना मसी याचा अर्थ होतो इंक शाई न्यूना म्हणजेच कमी त्या रिफिलमध्ये शाई खूप कमी आहे नूतनाम अपि आनय म्हणजेच नवीन रिफिलसुद्धा आण परत परिथे आहे म्हणून सुद्धा झालेला आहे आणि आनय म्हणजेच आण ऑर्डर दिलेली आहे इकडे त्याला ठीक आहे आणि नवीन रिफिलसुद्धा आण कारण जुनी संपलेली आहे म्हणजे कमी झालेली आहे शाळेत न्यून तर सेवक म्हणतो तथा करो मी म्हणजे ठीक आहे तसेच करतो इथोपी किमपि आवश्यकम इथोपी म्हणजे अजून काही तुम्हाला आवश्यक आहे का तर लिपिक म्हणतो मास्तू मास्तू म्हणजेच काय नाही नाही नको आहे बस झालं पुरे झालं नेहमी लक्षात ठेवा संस्कृतमध्ये जेव्हा तुम्ही मास्तू शब्द बघाल त्याचा अर्थ तुम्हाला नास्तू असंच घ्यायचं आहे म्हणजे निगेटिव्ह आहे बस बस पुरे झालं नको नको असं म्हणायचं असेल ना संस्कृतमध्ये तर त्याच्यासाठी मास्तू असा शब्द आहे हां अस्तु म्हणजे हो आणि मास्तू म्हणजे नाही तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा तर लिपी म्हणतो मास्तू सर्व सिद्धम म्हणजे सर्व ठीक आहे अधुना कार्यारंभम करो मी आता मी माझ्या कार्याला सुरुवात करतो आता तो स्वतःच स्वतःच्या कार्याला सुरुवात करतो म्हणून इथे करो मी आलेलं आहे समजला सो अशा प्रकारे आपला हा पूर्ण कार्यालयाचा जो संवाद आहे तो मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेला आहे आता एक काम करूया मी मध्ये मध्ये तुम्हाला संस्कृत आणि मराठी असं शिकवलं असं एक्सप्लेन केलं आता मी पूर्णपणे तुम्हाला संस्कृत वाक्य वाचते आणि मराठी वाक्य सांगते त्याचं म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल कार्यालय ऑफिस प्रविश्य प्रवेश करतो लिपिकह अरे सुरेश मम उत्पीटिकायां सर्व विकिर्णम असती मिदम अरे सुरेश माझ्या टेबलावरच्या सर्व गोष्टी पसरलेल्या आहेत का असं सेवक किंमत काय झालं लिपिक मम लेखनी अंकनी मापिका संचिका च स्वस्थाने न संती माझ्या पेन पेन्सिल पट्टी फाईल आणि फाईल स्वतःच्या जागेवर नाही आहेत सेवक क्षम्यताम इं यच्छामि मला माफ करा आत्ताच आणून देतो कर्गजाना समूह अपी इतस्त अभवत कागदांचा समूहसुद्धा इकडे तिकडे पसरलेला आहे महोदय व्यजनवायूंना कर्गजा इतस्त अभवन सर पंख्याच्या हवेमुळे कागद इकडे तिकडे पसरलेले आहेत मम लेखन पुस्तिका अत्र नास्ति माझी नोटबुकसुद्धा माझी वहीसुद्धा इथे नाही आहे आम हो सा मम समीपे असती ती तर माझ्याजवळ आहे एव संगणके टंगनार्थम भवान मह्यं अयच्छत काल तुम्हीच मला संगणकात टाईप करण्यासाठी ती दिली होती लिपिक अस्तु ठीक आहे अधुना उत्पीटियां सर्वाणी उपकरणाने सम्यक स्थापय आता टेबलावर सर्व वस्तू व्यवस्थित लाव पुनः याम मशीन युना रिफिलमध्ये शाई कमी आहे नूतनाम पुनःपूरणीयम अपि आनय नवीन रिफिलसुद्धा आण सेवक यत् सेवक तथा करोमि तसेच तसंच करतो इथोपी किम इतोपी किमपि आवश्यकम अजून काही हवे आहे का अजून कशाची आवश्यकता आहे का मास्तू नाही नाही सर्व सिद्धम सर्व ठीक आहे अधुना कार्यारंभम करोमि मी आता मी कार्याला सुरुवात करतो ओके सो असा खूप छान छोटासा असा संवाद आहे आणि तुम्ही ट्राय करा की हा संवाद तुम्ही बोलाल मित्रमित्र किंवा तुम्हीच दोन्ही डायलॉग्स बोलून बघा आणि तुम्हाला रीडिंगसाठी मी ते वाचूनच दाखवते शिकवताना त्याच्यामुळे ते हवं तर रिपीट रिपीट ऐका जेणेकरून तुम्हाला ते वाचता येईल एखादी लँग्वेज फक्त आपण जर शिकतो आहे आणि जर ती आपल्याला प्रॉपरली वाचता येत नाही त्याचा उच्चार आहेत तर मग त्याला काही अर्थ राहत नाही तुमची सुरुवात जरी असली तरी तुम्ही सुरुवातीपासून मेहनत घ्या की वाचन व्यवस्थितच असेल उच्चार व्यवस्थित असतील आणि मग ऐकणाऱ्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं सो अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरिंग इज केअरिंग त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा कारण संस्कृत ही खूप वेगळी लँग्वेज आहे प्राचीन जरी असली तरी आपल्याला एक प्रॉब्लेम असतो की तरी पाई जे। as possible, as ती व्यवस्थित शिकवणारा कोणीतरी भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी ॲज पॉसिबल ॲज मी मदत करते त्याच्यामुळे ती व्हिडिओ किमान आपण शेअर करण्यासाठी तरी माझी मदत करा जेणेकरून आपण भरपूर मुलांना सोप्या पद्धतीने संस्कृत शिकवू शकतो आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील डाऊट्स असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच